क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज में आपका एक बार फिर स्वागत है। आज विरार में जनहित को लेकर एक बैठक रखी गई। इस बैठक में बहुजन विकास आघाड़ी के शिल्पकार हितेंद्र ठाकुर व प्रथम महापौर राजू पाटिल भी उपस्थित हुए। वहीं इस बैठक में वसई विरार मनपा के आयुक्त अनिल पवार भी उपस्थित थे। यहाँ पर इस बैठक में बहुजन विकास आघाड़ी के विधायक हितेंद्र ठाकुर का रौद्र रूप देखने को मिला, जहाँ पर वे मनपा आयुक्त से बात नहीं कर रहे थे बल्कि उन्हें धमका रहे थे और उन्हें समझा रहे थे कि अगर ऐसा ही चलता रहा तो उनके लिए ठीक नहीं होगा। ऑफिस मध्ये फटका भी लेऊन, ऑफिस मध्ये फटका भी लेऊन। कमिश्नर साहेब तुम्हाला बोलतोय, ऑफिस मध्ये फटका भी। अरे भडव्या कसलं बघणार, अरे भडव्या कसलं बघणार काय कमिश्नर, मला कमिश्नर कडून उत्तर माहित, पोकदार कडून नाही। भडव्यांचं फेरी वाले तुम्हाला हप्ते गोळा करायला ना, त्यांच्या मोटरसायकल ना सायकल उभ्या करणार, त्या सायकल ना मोटरसायकल वाले तुम्हाला बांधायचे। आता साडेतीन वर्षात सत्यानाश केलाय प्रचार, मी काय माझे तर म्हणतात का ऑफिस मध्ये फटका भी लेऊन। कमिश्नर साहेब तुम्हाला बोलतोय, ऑफिस मध्ये फटका भी। अरे भडव्या कसलं बघणार काय कमिश्नर, सध्या आपण मंजूर पाडे जांगीर। अरे तुमच्या बापाकडे आमच्या इकडे एक दिवसाआड पाणी होतं, त्या विरार थोपारा अमुक दिवस तिकडे अमुक दिवस, तुम्ही पाच पाच सहा सहा दिवस आल्यावर काय कर ते कशाला, तू कशाला इकडे काय काय तू करतात जरा शांत पण नको जास्त, मला कमिश्नर कडून उत्तर पाहिजे, अप्पा के इस रूप को देखकर मनपा कमिश्नर का माइक ही बंद नहीं हुआ बल्कि उनकी बोलती ही बंद हो गई, उनके मुंह से शब्द नहीं निकल रहे थे। आप ही देखिए डिवायडरच्या बाजूला कसलं सर्वेक्षण करतो रे बाबा, माहिती घेतो सर्वेक्षण करतो कारवाई करतो काय बसतो आज आजच्या आज ह्या सगळ्याची कारवाई करतो। काना खाली पटकवले पाहिजेत रे तुमच्या, काना खाली पटकवले पाहिजेत रे तुमच्या, मला बोलत नाही डोक्यावर वाजणार साहेब, ती माझी नाच आणलेली संताप तिकडे झाला, त्याच्या आईला लाल किल्ल्यावर ती बोलली काय चाललंय, तो तुमची मीटिंग राजीव पाटील चालवतील।